प्रसिद्धीसाठी आदित्य ठाकरे यांनी पोरखेलपणा केला आहे. आमदार प्रवीण दरेकर, धारावीचा विकास करताना ही मध्यवर्ती बँक फार महत्वाची आहे. इथल्या प्रत्येक घटकाला या बँकेचा उपयोग होईल. धारावीचा विकास करण्यासाठी सरकार आणि बँक कटिबद्ध आहे. आदित्य ठाकरेवरती बोलत असताना प्रसिद्धीसाठी आदित्य ठाकरे यांनी पोरखेलपणा केला आहे. बालिशपणाचं वागणं लोकप्रतिनिधीला शोभत नाही. तर छगन भुजबळ यांच्यावरती बोलत असताना कोणत्याही नेत्याने शांतता भंग होईल असे वक्तव्य करू नये. म्हणून आज स्वतः पालकमंत्री या ठिकाणी उद्घाटनाला आले आणि आपण बघाल मुख्यमंत्री यांनी जे भाषण या उद्घाटनपर केलं त्यामध्ये धारावीच्या विकासा संदर्भात सुतोवाच केला की धारावीचा पुनर्विकास होतोय, नवी धारावी आपण निर्माण करतोय. मग अशा वेळेला इथला कष्टकरी घाम गाळणारा जो सर्वसामान्य माणूस आहे, इथला चर्मोद्योगात असणारा कष्टकरी माणूस आहे, त्याला आर्थिक सहकार्य करून देणारी सर्वसामान्यांची सहकारी बँक जिल्हा मध्यवर्ती बँक आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही उद्घाटन केलं आहे आणि इथल्या महिला कष्टकरी आणि चर्मोद्योग करणाऱ्या सगळ्या व्यावसायिकांना अर्थसहाय्य या बँकेच्या माध्यमातून होणार आहे. आणि जे सरकारच्या मनात आहे की या ठिकाणी धारावी नव्यानं विकसित करायचे, स्वच्छ सुंदर करायचे, त्यामध्ये निश्चितच या ठिकाणी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचा खारीचा वाटा असेल अशा प्रकारचं मी आश्वस्त करतो. आदित्य ठाकरेंवर आज गुन्हा दाखल झाला, ते म्हणाले की मी लोकांसाठी गुन्हा अंगावर घेतला, बाळासाहेबांना अभिमान वाटला. नाही, मला वाटतं आता त्यांना पब्लिसिटी कमी झालेली आहे, काही त्यांना आता प्रकाश झोतात यायला कारणं नाहीत. मग असं काहीतरी कायदा हातात घेतला की या उद्देशाने केवळ आदित्य ठाकरे यांनी अशा प्रकारचा पोरकटपणा केलेला. जर त्या ठिकाणी कायदा विधिमंडळाचा सदस्य कायदे बनवणारा सदस्य आहे आणि जर कायदा बनवणाऱ्यानेच जर कायदा हातात घेतला, नियम पायदळी तुडवले, तर मला वाटतं लोकप्रतिनिधी म्हणून आपण त्या संज्ञेत बसतो का, त्याचा अंतर्मुख होऊन त्याने विचार करायला पाहिजे. बालिशपणाचं पोरकटपणाचं वागणं लोकप्रतिनिधीला त्यांच्यासारख्या नवनीत सोबत म्हणतात की विठ्ठल ओबीसी होते, मग सोशल मीडियावर चर्चा आहे, मग त्यांच्या काळामध्ये जाणवते. मला वाटतं केसर सांगितलं वस्तुस्थिती आहे. आता मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल, यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण होता हे सर्व पक्षाची भावना आहे, सर्व नेत्यांची भावना आहे. त्याच्यामुळं कुणीही जे विषयच नाहीत, जसं केसरकर साहेब म्हणाले की राज्य सरकार सांगते की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला हातच लावणार नाही, त्याच्यामुळं ज्या गोष्टीच होणार नाहीत. आता मराठा आरक्षण आम्ही देणारच आहोत, देणार नसतो तर त्याच्यावर काही करणं समजू शकतो. त्याच्यामुळे दोन्ही विषयासाठी सरकार सकारात्मक असताना कोणी आपल्या राजकीय पोळी भाजण्यासाठी मला वाटतं कुठल्या आंदोलनाचा कुठल्या गोष्टींचा उपयोग करू नये. महाराष्ट्र हे संस्कृती आणि परंपरा जपणारं शांततेचं राज्य आहे, त्याच्या शांततेला भंग पावणारं कुठल्याही नेत्यांनी वक्तव्य करू नये, वागू नये अशी माझी नम्र प्रार्थना आहे. आणि सरकार योग्य ते ओबीसींसाठी करेल, मराठा समाजासाठी करेल, भडकाऊ आणि वादग्रस्त विधानं सर्वांनी टाळली पाहिजे.